मला सांग, तू जसा गुजरात मध्ये प्रयोग केलास तसाच तू पंजाबला गेला, पंजाबला काश्मीरला गेला, तिथला अनुभव काय होता? काश्मीरला तर लिटरली तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे दहशतवाद होता. आम्ही गेल्यानंतर आम्ही ह्या काम श्रीनगरला गेलो होतो, श्रीनगरला अकॅडमीमध्ये गेल्यानंतर सगळी तिथे कॅले. तिथे एक छान परंपरा आहे सांगा, महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये कुठेही गोष्ट जी चालत नाही ती काश्मीरमध्ये चालते. जम्मूमध्ये कॅलिग्राफीचा अजूनही क्लास चालतो, लोक सकाळी येतात, दिवसभर काम करतात आणि निघून जातात. मी ज्यावेळेला सगळं जनजीवन त्यांच्या ज्याचा त्याचा अभ्यास केला, त्यांच्याशी डिस्कस केलं, त्यावेळेला मला कळलं की ही माणसं फक्त काम करतायत, त्याच्या पलीकडे काय करत नाही आहेत. त्यांनी सांगितलं की आमच्याशी संवाद साधायला माणूसच येत नाही आमच्याकडे, मग आम्ही याचा वापर कुठे करणार, कसा करणार आम्हाला. आणि मग मी माझ्याकडची फिल्म नेली होती, माझ्याकडचे काही कमर्शियल ॲप्लिकेशन नेले होता. तुम्ही केलेली उर्दू ही जर लोकांना वाटत असेल, तुम्ही याचा फॉर्म आर्ट उर्दू सगळीकडे आहे, पण त्याचा आर्ट फॉर्म जो आहे, आर्ट फॉर्म जर जगभर जायचा असेल किंवा काश्मीरला असंख्य लोक व्हिजिटर असतात इंटरनॅशनल, ह्या लोकांना जर आपली कला दाखवायची असेल तर हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे हे. आणि तिथे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर मग मला त्यांनी मेगा तिथल्या कॅलिफोर्निया जवळ काम केलं एकत्र, मी त्यांना ही सगळी टूल दाखवली, हे टूल त्यांनी कधीच केलेलं नसतं काम. ते म्हणतात आम्ही, आमचं एक पेन आहे, त्या पेनाच्या पलीकडे आम्ही कधीच जात नाही. बोललो असं कोणी सांगितलं, बोललो तुम्ही जर डायमेन्शन चेंज करायची असेल अक्षराची तर फॉर्म इन्स्ट्रुमेंट चेंज केली पाहिजे, त्याचे फॉर्म चेंज झाले पाहिजेत, त्याचा ब्रॉडनेस कळला पाहिजे, त्याच्यातला तिक्तीननेस कळला पाहिजे, तरच ती गंमत येईल ना. मग त्यांनी ते काम केलं आणि त्यांनी तिथल्या का कॅलिफोर्निया मला मग सांगितलं, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आजचा आहे, कारण मला एवढं सगळं मी आयुष्यात कधी बघितलंच नव्हतं म्हणतो. पण हे जे तू काम केलंस ते मला असं वाटतं राजकीय पुढाऱ्यांपेक्षा जास्त मोठं काम आहे, कारण कलेला कलेशी जोडण्याचं काम आहे, माणसाला माणसाशी जोडण्याचं काम आहे. असंच माणसं जोडण्याचं काम तू पंजाबमध्ये केलंस, तिथला अनुभव काय होता? जालंधरला, चंदीगडला लिटरली भांगडा लावला. तू भांगडा नाचला? भांगडा नाचलो, मी नाचलो, त्यांना नाचवलं, कारण मी शिकवायला आलो म्हणून मी नाचणार नाही, तुम्ही नाचा असं माझ्यात नाही आहे. आय एन्जॉय एव्हरी टाईम, म्हणजे मला नेहमी आवडतं की तुम्ही टेन्शन कमी करा आणि काम रिलीज करा आणि काम करायला लावा. आणि त्या भांगड्याच्या त्याच्यावर त्याच्यातनं जे काही काम मिळालं ते काम वेगळं होतं. परत ती जी बोल्ड संस्कृती होती, भांगडाची संस्कृती वेगळी, गुजरातची संस्कृती, गुजरात एक फेरमारणारी संस्कृती होती. भांगड्याचा दान धनादन, दान धनादन जो ढोल असतो ना, त्या ढोलची सगळं ते दिसत होतं. म्हणजे तिथे कॅलिग्राफीचं स्वरूपही बदललं, स्वरूपही बदललं. हे तुझे आत्ताचे सगळे प्रयोग आहेत, मी तुला पुन्हा मागे घेऊन जातो. पहिलं शिबिर तुझं किंवा पहिला असा प्रयत्न काय होता आणि तो अनुभव काय होता? पहिला शिबिर चांगला होता माझा. पहिल्याच वेळेला मी ठरवलं होतं की मला लोकांना हे दाखवायचं आहे, दॅट इज माय फर्स्ट. किती सालची गोष्ट आहे ही? जवळजवळ मला वाटते 86 सालची. 86 सालची, म्हणजे तू जस्ट कॉलेजमधून बाहेर पडलो होता. आणि तो प्लॅटफॉर्म मला पहिला रक्रूनीच दिला होता. IDC ला इंटरनॅशनल सेमिनार होतं, त्या सेमिनारमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की तू जे काम केलं ते सगळं जगासमोर यायचं असेल तर तुला तिथे उभं राहिलंच पाहिजे. त्याला कॉन्फिडन्स होता आणि माध्यम आणि कॉन्फिडन्स होता म्हणजे की अरे जगभरची सगळी टायपग्राफर गॅलरीवर सगळे येणार होते ते. जगभरचे सगळे होते त्याच्यातले. आणि त्याच्यात अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, मी खूप छान इंग्लिश फ्लुएंट वगैरे हा प्रकार नव्हता, पण तिथे मी ज्यावेळेला बघितलं की मला इंग्लिश खूप चांगलं बोलता येण्यापेक्षाही माझी लँग्वेज ही माझा अक्षर होता आहे. आणि वर्नर स्नायडर म्हणा किंवा कॅथरीना पीपर्न किंवा रॉबर्ट जे आले होते त्यांनी काम बघितल्यानंतर मला तुम्हाला सांगतो की पहिलं मला काय विचारलं की आपण जसं म्हणतो की नाही चला निघेल आपण जरा चहा घेऊया का, तसं त्यांनी म्हटलं की अच्युत वुड यू लाईक टू व्हिजिट जर्मनी. आणि आम्ही आमचा तो पहिला टप्पा पहिला टूर जे होतं जर्मनीचं ते तिथे घडलं. म्हणजे तिथे तुला जर्मनीचं आमंत्रण मिळालं? मला पहिला आमंत्रण जर्मनीचं तिथे मिळालं 1986 साली. आणि मी तिथे त्यावेळेला कळलं की मला की आपण केलेलं काम जे आहे हे एका इंटरनॅशनल लेवलला ॲक्सेप्ट होत आहे, दॅट इज अ फर्स्ट थिंग. हा पहिला मुद्दा होता त्याच्यातला, जो कॉन्फिडन्स वाढवण्याकरता किंवा तुम्ही केलेलं काम हे बरोबर आहे किंवा तुम्ही ट्रॅकवर आहात किंवा तुम्ही केलेलं काम हे बाहेर अप्रूव्ह होतं आहे, लोकांना आवडतं आहे, हा तिथे मला पहिला मिळाला तो. अँड दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ आरके जोशी IDC मध्ये. IDC ने तो छान अक्षरोग्य रक्रूनी तुझ्यातली गुणवत्ता ओळखली आणि एका गुरुनी शिष्यासाठी जे करायचं असतं ते सगळं केलं. पण मग पुढे काय? आणि मग जर्मनीमध्ये मी गेलो. जर्मनीमध्ये मी तिथल्या लोकांना मला तिथे मोडी लिव मी माझ्यावर विनय सायनेकर होता, सत्यनारायण वाडीशर्ला म्हणून आमचे सिनियर दुसरे होते ते होते बरोबर. तिथे मोडी लिपीवर डेमॉन्स्ट्रेशन केलं, मोडी लिपीवर डेमॉन्स्ट्रेशन केलं, काही एक्झिबिशन केलं. आणि तिथे योगायोगाने मला नशिबाने माझा एक खूप चांगला चान्स मला मिळाला म्हणजे गुटनबर्ग म्युझियममध्ये काम करण्याचा. तुम्हाला ऑस्कर मिळतं ना तसा आनंद असतो तो. गुटनबर्ग म्युझियममध्ये जाऊन तिथे जाऊन काम करायचं हे जर्मनीतलं सगळ्यात मोठं म्युझियम, जगातलं, टायपोग्राफीतलं गॅलरीतलं सगळ्यात मोठं म्युझियम. की तिथल्या डायरेक्टरने तुम्हाला सांगावं की बाबा हे जरा डेमॉन्स्ट्रेशन कर आणि आपण ते नंतर त्यांच्याकडे गेलं ते सगळं. तो जो काम करणे 10 मिनिटात मी अक्षरशः खच पाडला होता. तो आनंद ती ऊर्जा असं सगळं एकत्र करून तो माणूस पण ज्याला असा वेळा झाला तो.
आणि त्याला त्याला तिथे कळलं की तिथे इंडियन गॅलरी आणखी वेगळ्या पद्धतीने, कारण रुकरूनचं ऑलरेडी काम होतंच तिथे, पण त्याच्यापेक्षा पद्धतीने आपण आणखी काहीतरी वेगळं ठेवलं पाहिजे तिथे, हे फार गरजेचं आहे. अदरवाईज म्हणजे की नुसती परंपरा चालेल नको ती, त्याच्या पलीकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने वाटा चोकळल्या गेल्या पाहिजे. तर मी ते तिथे एक्झॅक्टली तिथे गेलं होतं. मला सांग आता त्या म्युझियम मध्ये तुझं काम लावलंय ते जर्मन आर्कामध्ये, स्टिफ्टंग आर्काव आहे बर्लिनला, त्याच्यामध्ये त्यांनी माझं काम केलंय त्याच्यामध्ये. आणि आता ज्यावेळेला मी सगळ्यात मोठी अचीवमेंट जी होती माझ्या दृष्टिकोनातून ती म्हणजे रशियामध्ये, मग अशी आपण ज्याच्यावर बोलू की 10% कॅलेपीचं महत्व कमी झालं इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम, हा ज्याच्यामध्ये तिथे गेल्यानंतर लोकांनी म्हटलं की जगातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम रशियाने केलं आणि कॅलेफीमध्ये, आणि 25 देश होते. आणि तिथे लोकांना ज्याला कळलं की ही गोष्ट एवढीशी झाल्यानंतर एवढं सगळं होऊ शकतं, मला मला इथे प्रश्न पडतो, नेहमी प्रश्न पडतो की आपली लोक का करत नाहीत असं. पण मला सांग हे रशियाने का केलं, म्हणजे एक साम्यवादी देश, आज त्यांची अवस्था काय फारशी चांगली नाही, तरी सुद्धा कॅलिग्राफी जपावी असं त्यांना जपावी. कॅलिग्राफी मुलांचं फ्युचर जे आहे ना, हे लहान मुलांचं फ्युचर डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. तुम्हाला सांगतो निखिल की प्रत्येक चित्र हे भिंतीवर लागलं ते नुसतं बघायचं नाही आहे, त्याचे डिटेल्स होते. एक मॅग्निफाइंग ग्लास होती, ती ग्लास घ्यायची, त्या ग्लासमधला प्रत्येक स्ट्रोक तुम्ही बघायचा, एन्जॉय करायचा, त्या स्ट्रोकची इंटेन्सिटी काय आहे, त्याची थिकनेस काय आहे, त्याची डायमेन्शन काय, हे सगळं त्या ग्लासमधनं कळत होतं. रंगाच्या रंगा शाळेच्या शाळा मुलं पालक शिक्षक घेऊन येत होते त्याच्यामधनं, शाळा शाळा लिटरली. म्हणजे हा सिरियसनेस इतका बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे माझ्याकडे का होत नाही आहे, की आपण जे आपण करतो ठीक आहे, हे कुठेतरी मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी. आपल्याकडे परंपरा आहे बघा ना, भारत देश हा शेतीप्रधान आहे तसा तो लिपीप्रधान आहे. मुंबईवर गुजरातमध्ये जा, लिपी वेगळी मिळते, भाषा वेगळी मिळते, पंजाबमध्ये जा, दिल्लीमध्ये जा, सगळीकडे कुठेही जा, एवढं असून सुद्धा परत मग प्रश्न पडतो की एल आय पी आणि सोनोग्राफी असं होतं ते. पण असं आपल्याकडे का होत नाही, म्हणजे जे जर्मनीत होऊ शकतं तिथल्या सरकारला जी आस्था वाटते कॅलिग्राफी विषयी, किंवा रशियात होऊ शकतं, ते आपल्याकडे का होत नाही, भारत सरकारला का आस्था वाटत नाही आपल्याकडे. आता गंमत बघा, मी ज्याला मोडी लिपीचा ज्यावेळी थिसिस लिहिला, ज्याला थिसिस मी दिल्लीमध्ये मांडला, त्यावेळी मला त्यांनी थिसिस बघितला गेला माझा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या सेमिनारमध्ये की हा थिसिस आता प्रिंट करणार आम्ही, कारण खूप छान येतो आणि खरंच चांगला झाला होता. कालांतराने मी चौकशी केली तर मला उत्तर मिळालं की थिसिस त्यांनी हरवला होता. कोणी हरवलं थिसिस? त्या ऑर्गनायझरनी. सगळ्या थिसिस हरवला? हरवला, प्रिंट करायला घेतला होता तसं हरवला त्याने. आपल्याकडे बेपरवाई आहे. बेपरवाई आहे. दुसरी गोष्ट, मुळात शिक्षण देण्याकरता शिक्षणच नाही आहे. म्हणजे आपण जरी किती म्हटलं की माझा देश एवढा मोठा असं तसं जरी म्हटलं तरी, तुम्ही काही खालच्या लेवलवर जाऊन जर बघितलं तेव्हा त्यांना कळत, आपल्याला कळतं की इथे शिक्षणाची गरज आहे. जर शिक्षण नाही तर तुम्ही कॅलेपी करणार काय मला सांगा ना. लोक वाचत नसतील आज असं सिटीमध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळं सगळं हळू आम्ही ज्यावेळेला फिरतो त्याला कळतंय किंवा त्याची कमर्शियल व्हॅल्यू आहे. बाकी खूप अजून ज्या गोष्टी जायला पाहिजे त्या जात नाहीत त्याच्यामध्ये. आता मी ज्याला कॅलिफेस केला त्याला मी भारतातल्या सगळ्या राज्यातली मुलं ऑलमोस्ट आलेली होती, काही फॉरेन कॅलिफर होते, पण दुर्दैवाने काय झालं की त्याची दखल ही ज्या पद्धतीवर घ्यायला गेली घेतली पाहिजे होती ती अजिबात नव्हती त्याच्यामध्ये. पण तू राज्यकर्त्यांची कधी मदतही फारशी घेतली नाही. मला नेहमी वाटतं की असं वाटतं की एवढी चांगली कला सादर केल्यानंतर तुमचं कर्तव्य नाही का? कर्तव्य आहे, पण ते आंधळे बहिरे मुके सर्व असतात. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे का? तुम्ही कधीतरी आमच्याकडे, आम्ही तुम्हाला तुमच्याकडे येतो ना, तुम्ही कधीतरी एका कलाकाराकडे या आणि कलाकाराचं कौतुक करा ना. का असं माझं असं नेहमी म्हणत नाहीये, खूप गोष्टी अशा घडत असतात त्याच्यामध्ये. तुला असं वाटतं सत्ताधाऱ्यांकडे जाऊन किंवा राज्यकर्त्याकडे जाऊन काही मागणं या म्हणजे लाचारी आहे, ती कलावंताला करायला लागू नये? लागू नये असं मला वाटतं, लागू नये. कारण ही कला आहे, जर कलेला जोपासायची असेल तर तुम्ही त्याला राजाश्रय दिलाच पाहिजे आणि ते तुमचं कर्तव्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सुखसुविधा मांडत असता, त्याचे फ्लेक्स तुम्ही सगळीकडे लावत असताना, हे किती छोटी गोष्ट आहे ही. मला हे का करायचं आहे की मला ही चळवळ आहे ना, ही चळवळ मोठी करायची आहे. आज ज्या वेळेला रक्रूजनी एवढी मोठी चळवळ उभारल्यानंतर अच्युत पलाव, संतोष क्षीरसागर, विनय सायनेकर, शुभानंद जोग, मनोहर देसाई अशी 10-12 माणसं, विनय महाबळे 10-12 माणसं नको, मला 10-12 हजार लोक एकत्र करायची आहेत. दुर्दैवाने याची जाणच नाही आपल्याकडे. तुझं 25 वर्षाचं काम पाण्याखाली गेलं, काय वाटलं तो क्षण, काय तुझं म्हणजे हादरला नाही हादर, सुचतच नसतं तुम्हाला, काहीच करू शकत नाही.